आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली असून दोन दिवस मास विक्री बंद राहणार आहे. यावेळी छोट्या पंढरपुरात अर्थात वाळूज महानगर येथे आषाढी एकादशी सोबतच बकरी ईद येत असल्याने बकरी ईदला कुर्बानी देणार नसल्याचा अनोखा निर्णय येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. दहा जुलै रोजी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत उत्सव साजरा करण्याचा निर्धार प्रतिपंढरपूर म्हणजेच वाळूज पंढरपूर येथे करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी बुधवारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. हिंदू मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन घडत आहे. बैठकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव अप्पासाहेब झळके, विश्वस्त हरिभाऊ शेळके, जामा मस्जिदचे जावेद भाई, शेख अख्तर, गोविंदा खोतकर, अमीर पठाण, दौलतखान पठाण, रोहित राऊत यांच्यासह इतर मंडळींची उपस्थिती होती. चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर. येणाऱ्या 10 तारखेला आषाढी एकादशी आणि योगायोग असा की आषाढी एकादशी आणि ईद या दोन्ही मला तर पहिल्याच वेळेस माझ्या काळात कार्यकाळात तरी दोन सण आज एकत्रित साजरे जात आहे. हे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही ऐक्याचं आज एक त्या दिवशीचा एक उत्साह आहे आणि दोन्ही समाजाने आज पूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी आता इथे भाविक येणार आहे. कारण मोठ्या प्रदर्शनाला ज्यांना जायला शक्य होत नाही ते भाविक आज या ठिकाणी जातात. 2019 जर विचार केला तर 8 ते 10 लाख मागच्या वेळेस भाविक संख्या होती आणि 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये ही यात्रा बंद होती आणि त्यानंतर या वर्षी त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल अशी अपेक्षा धरून आपण हे सगळं काम हाती घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असं सगळे आपण व्यवस्था करतोय आणि त्या माध्यमातूनच आज सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य जाधव साहेब आणि सर्वांचे नाव आम्हाला परिचित असल्याकारणानं सर्व पंढरपूर वडगाव पंचप्रसिद्धी ग्रामस्थ आज या ठिकाणी या माध्यमातून दोन्ही सण अगदी जोमानं आणि उत्साहात साजरा व्हावा आणि आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक पंढरपूर या नावाला शोभेल असं एक मेसेज आपल्याला पूर्ण मराठवाड्याला नव्या आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि आत्तापर्यंत पंढरपूरचा रेकॉर्ड आहे की हिंदू मुस्लिम हा कधी भेदभाव आतापर्यंत तरी आपल्याला या ठिकाणी गेल्या 40 वर्षात कधी जाणवला नाही. त्या अनुषंगाने आम्हालाही विश्वास आहे पण यात्रेच्या माध्यमातून या गोष्टी आपण सामंजस्यपणानं या ठिकाणी बसून त्या विचार विनिमय आणि जे तुम्ही एकादशीच्या दिवशी जो तुमचा जो निर्णय घेतलाय बासमतीच्या. पाहत रहा AIN न्यूज, शोध सत्याचा वेद बातमीचा. AIN न्यूज, शोध सत्याचा वेध बातमीचा.